माझ्या प्रिय मुलांनो, मी तुम्हाला नेहमीच सांगतो की आपल्या नातेसंबंधाची कद्र करा आणि त्यांचा आदर करा. पण नातेसंबंध समजून घेण्यासाठी स्वतःच्या विवेकबुद्धीचा सुद्धा उपयोग करा. जर तुम्ही स्वतःला न संपणाऱ्या चक्रात गुंतलेला वाटत असेल तर समजूतीने व शांततेने सोडवायचा प्रयत्न करा. प्रयत्न केला तर मी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल व थकला असाल तर त्या गोष्टीला जाऊच देणं चांगलं आहे. राग, दुखावलं गेणं, तक्रार याला लवकरात लवकर सोडणं कधीही चांगलं आहे. क्षमा करा आणि विसरा आणि जीवनात पुढे जा. चुका तुम्ही कधी केल्याच नाही त्यासाठी तुम्ही कधीही क्षमा मागू नका. या पॅटर्नला कार्मिक पॅटर्न व पूर्वजन्माचे संस्कार असं म्हणतात. जेव्हा तुमच्या पूर्वजन्मीचे कर्ज चुकवले जाईल तर नातेसंबंधाचा ब्लूप्रिंट व त्याचे सगळ्या आठवणी किंवा कर्ज संपून जाईल. जेव्हा तुमच्या आत्म्याला धडा शिकवला जाईल, तो धडा तुम्हाला शिकवण्यासाठीच होता. तो धडा स्वतःला स्वीकारणे, स्वतःला प्रेम करणे व स्वतःला जाणून घेणे व जीवनात सुखदुःखात लवचिकता व एकसारखे राहणे कोणत्याही परिस्थितीत हा होता. मग स्वतःला स्वीकारणं हे कधीही चांगलं. म्हणून सगळं काही सोडा व काहीही विचार न करता मोकळे व्हा, स्वतंत्रतानी जीवा. आज स्वतःला आरशात बघा व स्वतःलाच पाहून हसा. एक छानशी मिठी द्या आणि नेहमी विश्वास ठेवा की मी तुमच्यासोबतच आहे व तुमच्यावर खूप प्रेम करतो. म्हणून आनंदी रहा व खूप हसत रहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.